इकडे ओमायक्रॉनचा धोका वाढत असताना उत्तर प्रदेशमध्ये मात्र कोरोना नियम पायदळी तुडवत तुफान गर्दीच्या जाहीर सभा होत आहेत आणि यावरच अलाहाबाद हायकोर्टानं चिंता व्यक्त केली आहे. निवडणूक प्रचार सभांवरती बंदी घालण्यात यावी आणि शक्य असल्यास निवडणुका पुढे ढकलाव्यात अशा सूचना कोर्टानं पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यासोबत निवडणूक आयोगाला सुद्धा दिल्या आहेत. जाहीर सभांमध्ये कोविड नियमांचा फज्जा उडाल्याचं चित्र आहे. ओमायक्रॉन व्हेरियंटचा धोका पाहता असे राजकीय कार्यक्रम रुग्णवाढीला आमंत्रण देऊ शकतात याकडे कोर्टानं लक्ष वेधलंय. कोर्टानं नेमकं काय म्हटलेलं आहे, काय सूचना दिलेल्या आहेत त्या सुद्धा आपण पाहूयात. तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ज्या प्रचार सभा होत आहेत त्या रोखण्यासाठी कठोर पावलं उचलण्याची आवश्यकता आहे असं कोर्टानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुचवलेलं आहे. हा प्रचार टीव्ही किंवा वर्तमानपत्रांच्या माध्यमातून करण्याबाबत राजकीय पक्षांना निर्देश देण्याची आवश्यकता आहे. त्याही पुढे जाऊन निवडणुका 1 ते 2 महिन्यांसाठी पुढे ढकलता येऊ शकतात का याचा विचारही केंद्रीय निवडणूक आयोग आणि पंतप्रधान मोदी यांनी करावा असं कोर्टानं सुचवलंय. शेवटी जान है तो जहान है हे लक्षात घेण्याची गरज आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.